जगाचा पोशिंदा म्हणून एकट्या संपावर गेला असून आज संपाचा तिसरा दिवस आहे. त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येची प्रतिकृती साकारून सरकारचा निषेध करत भाजीपाला व दूध रस्त्यावर न फेकता ते गरजूंना वाटप करण्यात आले. खामगाव तालुक्यातील अकोली येथील अथर ग्रामीण विकास संस्था आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकरी संपाला पाठिंबा देत आज शेतकरी आत्महत्येची प्रतिकृती साकारली आणि सरकार विरोधी घोषणा देत भाजपा सरकारचा निषेध व्यक्त केला. तर शेतात घाम काढून उत्पादित केलेला भाजीपाला रस्त्यावर फेकून न देता व मार्केटमध्ये न विकता तो गरजू आदिवासी तांड्यावर जाऊन भाजीपाला व दुधाचे मोफत वाटप करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत बळीराजाचं आंदोलन सुरू असेल तोपर्यंत तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला व दुधाची विक्री करणार नसल्याचा देखील पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. भारताचा पोशिंदा शेतकरी आज संपूर्ण भारतामध्ये अत्यंत हलाखीचं जीवन जगत आहे. भाव शेतमालाला भाव नाही, उठाव नाही, आसमानी आणि सुलतानी संकटानं हा त्रस्त झाला आहे. अनेक वेळा त्यांनी संप मोर्चाचं आयोजन केलं पण काहीही फलित मिळालं नाही. शासन कुंभकर्णी झोपत आहे. त्यामुळे आता जो 3 दिवसापूर्वीपासून या शेतकऱ्यांनी संपाचा आयोजन केलेलं आहे त्या संपामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील अकोली येथील अथर ग्रामीण विकास संस्थेतर्फे आम्ही या संपात सहभागी झालेलो आहोत. आज आम्ही ज्या आम्ही शेतकरी घाम गाळून आमचं रक्ताचं पाणी काढून आमच्या शेतामध्ये जो शेतमाल पिकवतो तो फेकून न देता तो वाया न घालवता आम्ही असं ठरवलं की बा गरिबांच्या तोंडात जर तो केला तर त्याचा फायदा होईल. म्हणून आम्ही आमच्या शेतात पिकवलेलं जे भाजीपाला आहे, आमच्या गाई म्हशींचं जे दूध आहे ते आमच्या गावाच्या बाजूला असलेल्या आटाळी या गावात येऊन पारध्यांचा जो तांडा आहे त्यामध्ये आम्ही दूध आणि आमच्या शेतमालाचा जो शेत भाजीपाला वगैरे आहे त्याचा वितरणाचा कार्यक्रम आज आम्ही केलेला आहे आणि या संपाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. जोपर्यंत हा संप चालत राहील तोपर्यंत आम्ही आंदोलन करतच राहू. शासनाने आपली कुंभकर्णी झोपेतून जागा झालं पाहिजे आणि शेतकऱ्याचा संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे ही आमची खास मागणी आहे. स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे. आम्ही शेतकऱ्यांचा संपामध्ये सहभागी आहोत. धन्यवाद.